हॅलो फ्रेंड्स, स्पृहा क्युझिनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कोकणात बनवले जाणारे बांगड्याचे थिकले एका वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. हळदीच्या सुक्या पानांमध्ये बनवले जाणारे हे थिकले अतिशय सुंदर लागते. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण इथे 5 बांगडे घेतलेले आहेत. हे बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक बांगड्याचे मी 2 पीस करून घेतलेले आहेत. आता आपण वाटण तयार करूया. यासाठी इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे आणि लाल सुक्या मिरच्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत. इथे मी 15-16 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 1/2 इंच आलं घालायचं आहे. त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. इथे आपण 5-6 तिरफळे भिजत घातलेली. या तिरफळ्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपण काढून टाकलेल्या आहेत. आता ही भिजवलेली तिरफळे आपण या वाटणात घालायची आहेत. 2 चमचे धणे आणि 1 चमचा बडीशेप मी भिजत घातलेली, तीसुद्धा या वाटणामध्ये घालायची आहे. 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि या सर्व मिश्रणाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर 1/2 वाटी इथे मी ओले खोबरे किसून घेतलेले आहे. या पेस्टमध्ये हे ओले खोबरे ॲड करून पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. आपले मच्छीसाठी वाटण तयार आहे. आता हे जे बांगडे आहेत ते आपण एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ही जी पेस्ट तयार केलेली आहे ती या बांगड्यांवर घालूया. इथे मी 12-13 कोकम यूज करणार आहे. मी हे कोकम यामध्ये ॲड करणार आहे. तुमच्याकडे अवेलेबल असणारे कोकम किती आंबट आहे त्यावर तुम्ही कोकमांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीपुरते मीठ घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी गॅसवर मी एक टोप गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालायचे आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 8 ते 10 आपण कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. लसूण लाल झाली की आपण त्यामध्ये हे बांगड्याचे जे मिश्रण आहे ते घालायचे आहे आणि लगेच झाकण लावून घ्यायचे आहे. आपण ह्या बांगड्यांना फोडणी घालून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. इथे मी हळदीची सुकवलेली पाने घेतलेली आहेत. ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. कोकणामध्ये हळदीची पाने सुकवून ठेवली जातात आणि वर्षभर वेगवेगळ्या रेसिपींसाठी ही पाने यूज केली जातात. ज्यावेळी हळदीची ओली पाने अवेलेबल असतात त्यावेळी ओल्या पानांच्या रेसिपीज बनवल्या जातात आणि ज्यावेळी सीझन नसतो त्यावेळी अशा पद्धतीने सुकवून ही पाने यूज केली जातात. स्वच्छ धुवून घेतलेली पाने अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्ये अरेंज करायची आहेत. त्यानंतर आपण फोडणी दिलेले जे बांगड्याचे मिश्रण आहे ते मिश्रण ह्यावर ओतायचे आहे. त्याचबरोबर जे मिश्रण टोपामध्ये राहिलेले आहे त्यामध्ये मी 1/2 वाटी पाणी घालून यामध्ये ॲड करणार आहे. आता आपण ह्या मिश्रणावरती पुन्हा हळदीची पाने अरेंज करूया. झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी हे बांगडे शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. 15-20 मिनिटे झालेली आहेत. आपण एकदा चेक करूया आपले थिकले शिजले आहे की नाही ते. भाकरीबरोबर हे थिकले अतिशय सुंदर लागते. डिशमध्ये सर्व करताना आपण ही हळदीची पाने साईडला काढून घ्यायची आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.